सांगेन की उद्याच्या विधानसभेला इंदापूरचा हे महाधनुष्य हर्षवर्धन भाऊ राष्ट्रवादीत आल्यामुळं सोपं झालेलं आहे आणि हे धनुष्य हर्षवर्धन पाटलांनीच हातात घ्यावं अशी आमची त्यांना विनंती. रामकृष्ण हरी. सगळे पुरुष सगळ्या पुरुषांनी जल्लोष केला. आमच्या लाडक्या भगिनींचा कडून आवाज यायला पाहिजे. रामकृष्ण हरी. हर्षवर्धन पाटील साहेब तुम्हाला बोलो. मला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय झाल्याशिवाय उमेदवारी जाहीर करता येत नाही. त्यांचा प्रवेश करताना मी त्यांच्या हातात आता तुतारी देणार आहे. त्यामुळे इंदापूरकरांना वाळव्याहून येऊन मी काही सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. तुम्ही आमच्यापेक्षा लय ॲडव्हान्स आहात. पण आज या निमित्ताने स्वर्गीय भाऊ यांचं लहानपणी आम्ही फार लहान असताना भाऊ आमच्या घरी यायचे. बापूंचा आणि भाऊंचा फार अतिशय उत्तम असा जिव्हाळा होता. घरगुती संबंध होते आणि त्यामुळं भाऊंच्या घरातले हे नवनेतृत्व राष्ट्रवादीत येतं आहे. आता शेवटची अट सांगतो आणि माझं भाषण संपवतो. आज या पक्ष हर्षवर्धन भाऊंनी सांगितलं, कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि मग तिकडे गेलो इकडे गेलो. आता कार्यकर्त्यांशी चर्चा नाही, हे फायनल. हाच